नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि त्यातील पहिल्या दिवशी आपण बघितलं, काल सहकार परिषद संपन्न झाली आणि आज दुसऱ्या दिवशी अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत. काल रात्री मुंबईहून अमित शहा पुण्यात दाखल झालेत. आज पुण्यामध्ये अमित शहा यांचा मॅरेथॉन कार्यक्रम आहे. थोड्याच वेळात ते दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर सहकार महर्षी वैकुंठबाई मेहता यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत असं कळतंय. आणि हा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण असेल. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाड्यात जाऊन ते त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतील आणि दौऱ्याची सांगता होईल. जाणून घेऊयात कशा पद्धतीने हा आजचा दिवसाचा दौरा आहे. म्हणजे आत्ता थोड्याच वेळात काही क्षणांमध्ये बरोबर अमित शहा 10 वाजता दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात पोहोचतील. तिथं दगडूशेठ गणपतीचं ते दर्शन घेणार आहेत. त्यानंतर 11 वाजता ते CFSL कॅम्पस इथं नवीन इमारतीचं उद्घाटन करतात. दुपारी 1 वाजता ते NDRFच्या जवानांसोबत स्नेहभोजन करतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते ॲमनिकॉम या संस्थेत जो दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे त्या समारंभाला ते उपस्थिती लावतील. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता पुणे महापालिकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता भाजप शहर कार्यकर्ता संमेलन पार पडत आहे. तर संध्याकाळी 7 वाजता ते दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंच्या निवासस्थानी भेट देतील आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याची सांगता होईल. ते नवी दिल्लीकडे कूच करतील. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्यासोबत आहेत. तुषार, आजच्या पुण्यातल्या दौऱ्याकडे कसं बघायला हवं आणि साधारण किती वेळात अमित शहा हे दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत? विशाल, गृहमंत्री अमित शहा कोणत्याही क्षणी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. महाराष्ट्र दौऱ्यातला अमित शहांचा दुसरा दिवस हा पुण्याचा आहे आणि पुण्याचा दौरा हा अमित शहांचा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा दौरा आहे. सकाळच्या टप्प्यामध्ये अमित शहा सुरुवातीला दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतील. त्यानंतर वैकुंठबाई मेहता सहकार वर्षी यांच्या निवासस्थाने जातील. NDRFच्या जवानांसोबत अमित शहांचं स्नेहभोजन होईल. मात्र दुपारच्या सत्रात आपल्याला राजकीय कार्यक्रमाला आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला पुणे महानगरपालिकेचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमामध्ये पुणे महानगरपालिकेने केलेली विकास कामं, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीची आपल्याला आज सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण देखील होईल. मात्र त्यानंतर गणेश कला मंदिरमध्ये जो कार्यक्रम होईल तो राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम राहणार आहे. कारण की या कार्यक्रमामध्ये आपण जर पाहत असाल की भाजपा आपल्याला या ठिकाणी अमित शहा संपूर्ण जे बूथ प्रमुख आहेत त्यांना संबोधित करताना पाहायला मिळतील. आपल्याला येत्या काही दिवसामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीला सामोरं जात असताना भाजपा एकटा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कशा प्रकारे सामोरं जाईल या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्याला प्रामुख्याने होताना पाहायला मिळणार आहेत. त्या दृष्टिकोनातून हा दौरा खूप महत्त्वपूर्ण आहे. सध्याचं आपण विशाल चित्र पाहिलं पुणे महानगरपालिकेतलं, तर भाजपाची एकाधी सत्ता आहेत. 162 पैकी जवळपास 94 नगरसेवका भाजपा आहेत जे आहेत. मात्र आता चित्र हे वेगळं झालेलं आहे. जेव्हा सत्ता भाजपाची आली तेव्हा भाजपाची राज्यामध्ये सत्ता होती. मात्र आता आपण जर पाहिलं असेल तर भाजपा एकटा पक्ष आहे. त्याविरुद्ध 3 पक्ष आपल्याला हा सामना होताना पाहायला मिळेल. त्यामुळे जर महाविकास आघाडीचे 3 पक्ष असतील आणि भाजपा एकटा पक्ष असेल तर अर्थात लढताना कार्यकर्त्यांचं मनोबल कुठेही खच्चीकरण होऊ नये. या संदर्भात स्वतः अमित शहा कार्यकर्त्यांना आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे या जो मेळावा होईल ह्या मेळाव्यामध्ये अमित शहा काय राजकीय भाष्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कालचा जो सहकार परिषद झाली या सहकार परिषदेमध्ये अमित शहांनी थेट राजकीय आपल्याला पक्षांवरती टीका करताना पाहायला मिळाली नव्हती. मात्र त्यांनी काही सूचक इशारे दिले होते सहकार परिषदेच्या माध्यमातून. मात्र आज आपण जर पाहिलं तर आज अमित शहा काय नेमकं राजकीय भाषण करतात, या राजकीय भाषणामध्ये नेमकं ते राजकीय पक्षावरती टीका करत असताना महानगरपालिकाच्या निवडणुका असतील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं होणारं हे पहिलं भाषण हे पुण्यातलं भाषण असणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीची ही आपल्याला सुरुवात म्हणावी लागेल. कारण की अमित शहा आज जेव्हा कार्यकर्त्यांना संबोधित होतील, त्यांच्याशी बातचीत करतील, तेव्हा भाषण करत असताना अर्थात कार्यकर्त्यांना विश्वास वाढवण्यासाठी अमित शहा आपल्याला अनेक राजकीय पक्षांवरती
टीका देखील करताना पाहायला मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपल्याला पश्चिम महाराष्ट्राला सगळ्यात अग्रगण्य हा पक्ष समजला जातो आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्ष आपल्याला जोमाने तयारी देखील त्यांची सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्याला पाहिलं असेल तर मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होताना पाहायला मिळाला होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्ह्याची जबाबदारी आपल्याला पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे, त्यामुळे अजित पवारांच्या कामाची पद्धत, त्यांची पक्ष संघटना मांडणी पाहता आपल्याला भाजप आपल्याला कशा प्रकारे थोडी थोडी उत्तर देते हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आज अमित शहांचं जे बूथ प्रमुखांना जे संबोधन भाषण होईल या भाषणामध्ये अमित शहा काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या भाषणानंतर अमित शहा असतील किंवा पुण्याच्या पदाधिकाऱ्यांची आपल्याला महत्त्वपूर्ण अशी बैठक देखील होईल. या बैठकीमध्ये जे प्रमुख पुण्याचे अर्थात खासदार आहेत बापट असतील किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील, महापौर मुरलीधर मोहोळ असतील, त्यांच्यासोबत त्यांची काही वेळ चर्चा देखील होईल. आणि त्यानंतर आपला दिवंगत या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी आपल्याला अमित शहा भेट देतील आणि त्यानंतर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची आपल्याला सांगता होताना पाहायला मिळणार आहे. विशाल, मात्र आता काही वेळामध्येच अमित शहा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. ही तुम्हाला मी दृश्य दाखवतोय दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभोवतालची. कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची गंभीर दखल आपल्याला पुणे पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे. सर्व जे रस्ते आपल्याला प्रामुख्याने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ येतात ते रस्ते आपल्याला बॅरिकेडच्या माध्यमातून बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार 10 वाजता अमित शहा दर्शन घेण्यासाठी दाखल होणार होते, त्यामुळे कोणत्याही क्षणी अमित शहा आपल्याला आता दर्शन घेण्यासाठी येताना पाहायला मिळतील. अमित शहांसोबत आपण जर पाहत असाल विशाल तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील, पुण्याचे खासदार गिरीश बापट असतील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ असतील, या सहित आपल्याला भाजपाचे प्रमुख नेते त्यांच्यासोबत असताना आजच्या दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काही वेळामध्येच त्यांच्या आजच्या दिवसाच्या दौऱ्याला सुरुवात होईल. काल रात्री आपण जर पाहिलं असेल तर काल अमित शहा मुंबईचा कार्यक्रम आटोपून पुन्हा 12 वाजता पुण्यामध्ये दाखल झाले होते, तेव्हा देखील त्यांची काही पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, बैठक झाली. आणि आज आपल्याला हा दौरा सुरू होतोय दुसऱ्या दिवशीचा. या दौऱ्याची सुरुवात अवघ्या काही मिनिटांमध्ये होताना पाहायला मिळेल, कारण की अमित शहांचा कालचाही जो दौरा होता त्या दौऱ्यामध्ये अमित शहांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं होतं. पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा अमित शहा येत असतात तेव्हा आपल्याला ते दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेताना पाहायला मिळतं, त्यामुळे अमित शहांच्या दौऱ्याची सुरुवात आपल्याला या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने होताना पाहायला मिळणार आहे. आत्ताच काही वेळात अमित शहा या ठिकाणी येतील. या प्रकारच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्यामुळे स्वतः या ठिकाणी पोलीस उपायुक्त असतील, हे सर्व आपल्याला दगडूशेठ हलवाई परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहे. आणि संपूर्ण जो 100 मीटरचा परिसर आहे तो 100 मीटरचा परिसर आपल्याला बंद करण्यात आल्याचं आपल्याला हे दृश्य पाहतोय. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोरचा रस्ता प्रामुख्याने अरुंद आहे, या ठिकाणी वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. या पार्श्वभूमीवरती 100 मीटर परिसरामध्ये बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जे रस्ते दगडूशेठ हलवाई गणपती परिसराकडे येत असतात त्या पेठेकडे येत असतात त्या पेठेकडचे सर्व रस्ते तुर्तास काही वेळासाठी बंद करण्यात आलेले आहेत. आणि आता कोणत्याही क्षणी अमित शहा आपल्याला दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात दाखल होताना पाहायला मिळतील. विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तुषार, आपण बघतो अमित शहांचा जो दौरा ठरला आहे त्यातला पहिला भाग म्हणजे अर्थात ते बरोबर 10 वाजता दगडूशेठ मंदिर मंदिरामध्ये दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्याकरता म्हणून येणार होते. थोड्याच वेळात काही क्षणांमध्ये ते येतील. याबद्दलचं अपडेट आपण अशाच पद्धतीने घेत राहणार आहोत. यानंतर आपण आमच्या मोहिमेबद्दल जाणून घेऊयात. कोरोनाच्या दुष्टचक्रातून अजूनही जगाची सुटका झाली नाही, त्या उलट नवनव्या व्हेरियंटच्या माध्यमातून कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट होत असल्याचं चित्र आहे. हाच विळखा सोडवण्यासाठी आणि कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय. पण अद्यापही लोकांकडून लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. सरकारकडून वारंवार आवाहन करूनही अनेक जिल्ह्यात अजून 50% लसीकरण ही पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्र आणि देशातील लसीकरण वाढवण्यासाठी News18 लोकमतनं लसवंत व्हा सुरक्षित रहा ही मोहीम हाती घेतली आहे.
कोविड लसीकरणाचं अकोला जिल्ह्यातील प्रमाण हे राज्यात सर्वात कमी होतं. तिसऱ्या लाटेचं अनुमानही वर्तवण्यात आलेलं आहे आणि तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी आणि उपयुक्त मार्ग आहे. तेव्हा ज्यांनी अद्याप लसीकरण केलं नसेल अशा व्यक्तींनी आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या सभोवताली असलेल्या समाजाच्या हितासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेणं आवश्यक आहे असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केलं जात आहे. यासाठी अकोला प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. अकोला जिल्हा कोरोना लसीकरणात चांगलाच पिछाडीवर आहे. सुरुवातीला अकोला जिल्हा लसीकरणात शेवटच्या क्रमांकावर होता. दिवाळीनंतर त्यात काहीशी सुधारणा झाली पण अजूनही अकोला जिल्ह्यातील लसीकरण 40% वर जाऊ शकलेलं नाही. अकोला जिल्ह्यात 14,33,000 नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यातील 10,81,994 नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतलाय तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या अवघी 5,16,427 एवढी आहे. या आकडेवारीनुसार जिल्ह्यात अवघं 36% लसीकरण झाल्याचं चित्र आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ही संभाव्य लाट थोपवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे पण अकोला जिल्हा या बाबतीत पिछाडीवर आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून अकोला जिल्हा प्रशासनानं हर घर दस्तक सारखे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 4,500 कर्मचाऱ्यांतर्फे लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही अल्पसंख्याक मुस्लिम समाजामध्ये काही गैरसमज होते त्याकरिता ज्या तिथल्या सर्व मौलवी आहेत त्या समाजातील प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना आम्ही आव्हान केलं. त्यांनी सुद्धा आव्हान केलं. काही जिल्हा परिषदचे उर्दू शाळेचे शिक्षक आहेत त्यांना आम्ही त्याचं नोडल ऑफिसर केलं, आयकॉन केलं. ते वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांनी लसीकरणाचं महत्त्व सांगितलं. काही NGO आहेत त्या NGOनी ज्या भागात लसीकरण घेत नव्हते त्या भागांमध्ये जाऊन लोकांना मोटिवेट करण्याचं काम केलं. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची टक्केवारी अत्यंत कमी आहे त्यामुळे हे चिंतेचं कारण आहे. प्रत्येक व्यक्तीने आपला दुसरा डोस पूर्ण करावा असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. सर्वांना हीच विनंती आहे की सद्यस्थितीमध्ये ज्यांचे कोविड लसीचे पहिले डोस राहिलेले आहेत त्यांनी प्राधान्याने पहिला डोस पूर्ण लवकरात लवकर पूर्ण करावा. तसेच जे लोकांचे सेकंड डोस आता ड्यू झालेले आहे अशा लोकांनी सेकंड डोस आपल्या जवळच्या सेंटरला जाऊन घ्यावा आणि विशेष म्हणजे मास्कचा वापर करावा आणि हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करावा. प्रशासनाकडून लसीकरणासाठी वारंवार आवाहन करण्यात येत असलं तरी मात्र अजूनही अनेक लोकांमध्ये लसीकरणाची जनजागृती झालेली पाहायला मिळत नाही. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली जात असली तरी लोकांच्या मनात लसीबाबत संभ्रम असल्याचं चित्र आहे. लोकांमधील लसीकरणाविषयीचं अज्ञान, विशिष्ट समाजात लसीकरणाची न झालेली जनजागृती, लसीकरण झाल्यावरही कोरोना होतो असा समज, काही ठिकाणी लसीकरण केंद्र लांब असल्याने नागरिकांकडून टाळाटाळ. नाही, वॅक्सिन नाही लिया. क्यों नहीं लिया, क्या कारण है? क्योंकि मुझे उस पर विश्वास नहीं है कि वो लेने के बाद में भी कोरोना होता है और फिर लिए भी तो नहीं होता. इससे अच्छा है नहीं लिए तो बेहतर है ना, इसलिए हमने लिए नहीं. नहीं, मुझे कोरोना से डर भी नहीं लगता है और मुझे उस चीज़ों पर विश्वास भी नहीं है. एकंदरीतच कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यानंतरही अकोलावासी लसीकरणाबाबत गंभीर नसल्याचं चित्र आहे. पण हेच दुर्लक्ष जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरू शकतं हे जिल्हावासियांनी लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे लस घ्या आणि सुरक्षित रहा हेच आवाहन सर्व अकोलावासियांना News 18 लोकमत करताय. कुंदन जाधव, News 18 लोकमत, अकोला. तर अकोल्यातील लसीकरणाची घसरलेली टक्केवारी जी आहे ती प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे पण ओमायक्रॉनचा धोका पाहता लसीकरणाचं प्रमाण कसं वाढू शकतं, लसीकरणाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, आढावा घेऊयात या रिपोर्टमधून. अकोला जिल्ह्यात लसीकरणाचं प्रमाण कमी होण्यामागे जनजागृतीचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना सर्वच घटकांनी साथ देणं गरजेचं आहे. यात सर्वाधिक मदत लोकप्रतिनिधी करू शकतात. त्यातच विदर्भातही नागपूर मार्गे ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानं लोकप्रतिनिधीही लोकांना लस घेण्याचं आवाहन करतायत. आणि यानंतर थेट जाऊयात पुण्यामध्ये. पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शनाकरता म्हणून तिथे पोहोचत आहेत.
आमचे प्रतिनिधी देखील तिथे या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्या घडामोडी त्या आपल्यापर्यंत पोहोचवतात. तुषारकडे आपण जाऊया. तुषार विशाल, आपण ही दृश्य पाहताय दगडूशेठ हलवाई गणपती परिसरातली. आता अमित शहा कोणत्याही क्षणी दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी दाखल होणार आहेत, कारण की आता त्या संदर्भातल्या ज्या मुवमेंट जो कॉन्वॉय आहे तो कॉन्वॉय आता आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतोय. झेड प्लस सिक्युरिटीचे जे नॉर्म्स असतात त्या नॉर्म्सनुसार सुरुवातीला पायलट जातो, त्यानंतर ॲम्ब्युलन्स वाहन जाते, ते आपल्याला जाताना पाहायला मिळतात. आणि कोणत्याही क्षणी आता अमित शहा दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतील. सर्व या भागामधले आता सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि पोलीस प्रशासन आपल्याला या ठिकाणी सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय. कोणत्याही क्षणी अमित शहा आता दाखल होतील, कारण की अमित शहांच्या जो कॉन्वॉय असतो त्या कॉन्वॉयमधल्या जो पायलट वाहन असतं ते पायलट वाहन आता पोहोचलेलं आहे. आणि आता आपण ही दृश्य पाहताय. या दृश्याच्या माध्यमातून हा जो समोरचा रस्ता आहे या रस्त्यावरून आपल्याला अमित शहांचा कॉन्वॉय येताना पाहायला मिळेल. पुढच्या 30 सेकंदात अमित शहा दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी पोहोचतील. ही आपण वाहनं पाहताय. अमित शहांचा कॉन्वॉय आता दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरामध्ये पोहोचल्याचा हा आता आपल्याला कॉन्वॉय पाहायला मिळतो. यामध्ये आपण जर पाहत असाल तर सुरुवातीला पुणे पोलिसांचा हा जो पिंजरा आहे तो पोहोचलेला आहे. त्यामागे अमित शहांच्या जो झेड प्लसचा जो कॉन्वॉयचा जो पायलट वाहन आहे ते पायलट वाहन आपल्याला त्यामागे असल्याचं पाहायला मिळते. आणि त्यामागे आपल्याला अमित शहांची गाडी असेल. ही दृश्य आहेत न्यूज एटीन लोकमतवर. अमित शहांचा कॉन्वॉय आता पुण्यात पोहोचलेला आहे आणि आता पुढच्या 30 ते 40 सेकंदात अमित शहा दर्शनासाठी आतमे जातील. आता अमित शहांच्या जे झेड प्लस कॉन्वॉयमधला जो ताफ्यातला जो कॉन्वॉय असतो तो कॉन्वॉय आता पोहोचलेला आहे. या विशाल दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानंतर अमित शहांच्या पुणे दौऱ्याची सुरुवात होईल. नियोजित वेळापत्रकानुसार अमित शहा सकाळी 10 वर्षा दर्शनासाठी येणार होते, मात्र 15 मिनिटं त्यांच्या दर्शनाला उशीर झालेला आहे. मात्र आजच्या त्यांच्या दर्शनाने या दौऱ्याची सुरुवात होईल. आणि आता दगडूशेठ हलवाई गणपती परिसरामध्ये अमित शहांचा जो कॉन्वॉय आहे तो पोहोचले. आता आपण जी गाडी पाहताय त्या गाडीमध्ये आता अमित शहा येत आहेत आणि या गाडीमध्ये भाजपाचे अमित शहांचे सहकारी चंद्रकांत पाटील असतील, महापौर मुरलीधर मोहोळ असेल, हे सर्व आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि अखेर अमित शहा दगडूशेठ हलवाई गणपती परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हे दृश्य पाहत आहे. अमित शहा या दगडूशेठ हलवाई गणपती परिसरामध्ये दाखल झाल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. अमित शहासोबतचे फोटोग्राफर टीम असेल किंवा त्यांची सिक्युरिटीचा सगळे भाग असेल हे सर्व दाखल दिलेले आहेत. अमित शहा आपल्याला मागच्या सीटवर आहेत, त्यांच्या बाजूला त्यांचे सहकारी अमित शहांचे मित्र चंद्रकांत पाटील बसलेले आहेत. चंद्रकांत पाटील, अमित शहा आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेताना पाहायला मिळतील. आणि आता अमित शहा या दगडूशेठ हलवाई गणपती परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. आणि आता जे काही दगडूशेठ हलवाई गणपतीचे जे ट्रस्टी असतात त्यांच्यासोबत आता त्यांचं नमस्कार झाल्यानंतर आता अमित शहा दर्शनासाठी दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये मंदिरात आता आतमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत अमित शहांचे सहकारी अमित शहांचे मित्र अमित शहांसोबत गेली अनेक वर्षे त्यांनी एकत्र संघटनेमध्ये काम केलं. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील आपल्याला अमित शहांसोबत आहेत. आता अमित शहा दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला त्यांच्या दौऱ्या सुरू होईल. ही आपण दृश्य पाहत आहात. त्यामध्ये अमित शहा आता दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा ही त्यांची जवळपास 20 मिनिटं चालेल. सुरुवातीच्या भागात अमित शहांसोबत काही अभिषेक पूजा असेल. जवळपास ही 20 मिनिटांची पूजा झाल्यानंतर अमित शहांच्या पुढच्या टप्प्यातल्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मात्र ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पुणे दौऱ्याकडे, गेल्या अनेक दिवसांपासून अमित शहांचा पुणे हा प्रलंबित दौरा होता, मात्र अखेर या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वपूर्ण असा दौरा समजला जातो. सकाळच्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर सुरुवातीला अमित शहांचा आता
सुरुवातीला दगडूशेठ हलवाईचं दर्शन असेल, त्यानंतर वेंकुटभाई मेहता जे सहकार मर्शी आहेत त्यांच्या निवासस्थानी जातील, एनडीआरएफच्या कार्यक्रमात जातील, काही जवानांसोबत अमित शहांचं आपल्याला स्नेहभोजन होईल. मात्र दुपारच्या सत्रातले जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असे कार्यक्रम असणार आहेत. सुरुवातीला पुणे महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी असेल. यानंतर आपल्याला अमित शहांचं जे भाजपाचं जे बूथ संमेलन आहे त्या बूथ संमेलनामध्ये अमित शहा आपल्याला संबोधित करताना पाहायला मिळतील, आणि हे संबोधित करत असताना अमित शहा नेमकं काय राजकीय भाष्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कालची जी सहकार परिषद झाली, या सहकार परिषदेमध्ये अमित शहांनी आपल्याला राजकीय स्वरूपाचं काही भाष्य करताना पाहायला मिळाले होते. त्यांनी काही सूचक इशारे देखील आपल्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांना देताना पाहायला मिळाले सहकार संदर्भामध्ये. मात्र आजचं जे त्यांचं भाषण असेल, या भाषणामध्ये ते राजकीय टीका टिप्पणी नेमकी कशा प्रकारची करतात हे आपल्याला काही मिनिटात पाहणं शक्य होईल. आता ही दृश्य आहेत दगडूशेठ हलवाई मंदिरातली. तो पी एस येतो कशाला उठे झाले दादा तो प्रोटेक्शन वाला नाही हे दृश्य आपण बघतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता या क्षणाला पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शनाकरता उपस्थित झालेले आहेत, आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. त्यांच्या दौऱ्यातला आजचा पहिला भाग, पहिला टप्पा जो होता तो म्हणजे या गणपतीच्या दर्शनाचा होता. गणपतीचं दर्शन घेऊन ते पुढे त्यांच्या पुढल्या कार्यक्रमासाठी म्हणून रवाना होणार आहेत. आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा आता ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये तिथं पोहोचलेले. पुण्याचं श्रद्धास्थान, पुणेकरांचं श्रद्धास्थान म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे कायम सगळ्यांचा ओढा असतो, आणि जेव्हा जेव्हा म्हणून अमित शहा हे पुण्यामध्ये येतात तेव्हा ते आवर्जून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी उपस्थित होत असतात, आणि आज देखील ते इथं आलेले आहेत. त्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी ते दर्शनासाठी इथं पोहोचलेत. काल देखील सहकार परिषद शिर्डीमध्ये पार पडलेली आहे, त्यावेळी देखील ते साईबाबांच्या दर्शनासाठी म्हणून काल शिर्डीमध्ये गेले होते, आणि आज ते पुण्यामध्ये आल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गेलेले आहेत. आणि आज क्रमाने त्यांचा एकूण सगळा दौरा असणार आहे. साधारण 20 ते 30 मिनिटं आता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये त्यांची पूजा असणार आहे. सुरुवातीला अभिषेक त्यांच्या वतीने केला जाईल, मग त्यांच्या हस्ते आरती पार पडेल, आणि मग तिथून अमित शहा हे त्यांच्या पुढल्या दौऱ्याकरता म्हणून रवाना होणार आहेत. त्यांचा एकूण आजचा जर दौरा आपण जाणून घेतला तर वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यक्रमासाठी आज उपस्थित राहतात. एक साधारण 10 ते 15 मिनिटं जरी दर्शनासाठी मंदिरात येण्यास त्यांना उशीर झालेला असला तरी पुढला कार्यक्रम त्यांचा नियोजित आहे. आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडे. तुषार, पाहायला मिळते ही पूजा साधारणतः पुढील 15 ते 20 मिनिटं योगे भारतवर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दंडकारण्य दिशे गोदावर्या दक्षिणेकडे कृष्णावल्य उत्तरे त्रिशाली मांशके भवधावतारे राम क्षेत्रे राम रामाश्रमे अस्मिन गवहारिके प्लवनाम संवासरे दक्षिणायने हे मंत्रतो महामंगल्य मासोत्तमे मासे मार्गशीर्ष मासे कृष्णपक्षे अध्यायाम प्रतिपद्यायाम शुभ पुण्यतो अध्यवासर हा वासरस्तु भानुवासरे मृगदिवस नक्षत्रे मिथुन स्थिते वर्तमाने चंद्रे धनुस्थिते वर्तमाने सूर्ये कुंभस्थिते देवराज गुरुः शेषेषु ग्रहेषु यथा यथम् राशि तारण सत्सेवम् विशेषण विशिष्टायाम् शुभ पुनितो हस्ते जलमादाय संकल्पं कुर्यात् सकल भारतवर्षस्य सकल हिंदू सहित सकल बाल अबाल वृद्धजनानां प्रतिनिधि रूपेण गोत्रोच्चारः अमित जी यजमानः अहम्
मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम हिमालयम समारभ्य यावद् बिंदु सरोवरम तम देवम निर्मितम देशम हिंदुस्तानम मध्ये सकल बाल अबाल वृद्धजनानां नरनारीनां शरीरे आरोग्यतां तथा च सकल विश्व मध्ये शांति कल्याण हेतवे विविध राष्ट्रोपरि कोरोना सदृश महामारी सकल रोग निवारणार्थम अस्य हिंदुस्थान मध्ये सकल बलवान सामर्थवान भारत सहित सकल अनुकूलता सिद्ध्यर्थम सकल महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत पुण्यपत्तनस्य सकल जनानां शरीरे आरोग्यतां प्राप्त्यर्थम आत्मनिर्भर भारत निर्माणार्थम सिद्धि बुद्धि सहित महागणपति कृपा दृष्टि आशीर्वाद प्राप्त्यर्थम सकल विश्वस्य कल्याणार्थम महागणपति प्रीत्यर्थम पंचोपचार पूजनंच करिष्ये तत्रादो निर्वृता सिद्ध्यर्थ महागणपति पूजनम च करिष्ये गणेशजी का स्मरण करने का वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतये नमः ध्यायामि आवाहनं समर्पयामि आसनं समर्पयामि एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् महागणपतये नमः पादयोः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं गृहाण देवेश गन्धपुष्पाहृतये सह करुणां कुरु मे देव गृहाणार्घ्यं नमोऽस्ते सिद्धि बुद्धि सहित महागणपतये नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि अर्घ्यान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि सिद्धि बुद्धि सहित महागणपतये नमः पयस्नानं समर्पयामि एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् पयस्नानं समर्पयामि पयस्नानान्ते दधिस्नानं समर्पयामि शिवतैलवरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं पुरुषकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममालाव्याललम्बोदरं च मम हृदय निवासं श्रीगणेशं नमामि महागणपतये नमः ॐ गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसव अहमजानि गर्भदम त्वमजासि गर्भदम सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः नानाविध रसस्नानं समर्पयामि ॐ अपाकुरसमुद्वयसको सूरजे सन्तको समाहितम् जो निरीन्द्राय त्वाष्टतमम् सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः नानाविध रसस्नानं समर्पयामि ॐ नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो भ्रातेभ्यो भ्रातपतिभ्यो नमो नमो वृषेभ्यो वृषपतिभ्यो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो नमः महागणपतये नमः नानाविध परिमल द्रव्याणि समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि ॐ चाबाङ्कषा मधुमतस्विना सुकृतावति तया जप्तं निमिषतां महागणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः मधुस्नानं समर्पयामि शर्करास्नानं समर्पयामि एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः अभिषेकस्नानं समर्पयामि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव सर्व फलमिदं ब्रह्माण्डं साक्षात् आत्मा नित्यं व्रतं वर्मे सत्यं वर्मे अवतोम अवभक्तारं अवशोधारं अवदातारं अवधातारं अवानुचानं अवशिष्यं अवपश्चात्तात अवधृतात अवोत्तरात अवदक्षिणात अवचोर्धमान्तात अवाधरन्तात सर्वतो मां पायि पायि समन्तात त्वां वयस्वं दिग्मयात् आनन्दमयं ब्रह्म
ओमयातम सच्चिदानंदं दिवसे त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासितो ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं त्वत्त्वं याकेशरं जगदं त्वत्त्वं तिष्ठतिश्रं जगदं त्वयिलेनेश्वरि सर्वं जगदं त्वयि प्रत्येतं भूमिरापो दलो दिलो नमः त्वं चत्वारि वाग्वदनतं गुरु त्र्यादिकातं देहत्र्यादिदातं कालत्र्यादिता त्वं मूलाधारशिवपिनित्वं गङ्गशक्तित्र्यात्मकं त्वं योगिनो जायन्तरित्वं ब्रह्मा विष्णुं तं ग्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमा अस्तं ब्रह्म भूपर्व सर्वमगणाधीन पूर्वमुश्चार्य देववंदनम् आत्मवंदनम् शिरसाभिवंदनम् शिवतयन वरिष्ठं सर्वकल्याणमूर्ते परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरं च मम हृदय निवासं श्रीगणेशं नमामि महागणपतये नमः गणेशगोचवर्तगणिका सुप्रतिष्ठिताः वरदाः भवन्तः भवन्तु सुप्रतिष्ठितमस्तु वस्त्रं समर्पयामि सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपातिते दुव्यं वाससि प्रतिगृह्यतां सिद्धिबुद्धिसहितमहागणपतये नमः वस्त्रं समर्पयामि सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपातिते दुव्यं वाससि प्रतिगृह्यतां विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि सिद्धिबुद्धिसहितमहागणपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामि महागणपतये नमः हरिद्रां कुंकुमं समर्पयामि हरिद्रां कुंकुमं चैव सिन्दूरादि समन्वितं सौभाग्यद्रव्य संयुक्तं ग्रहाण गणनायको महागणपतये नमः हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यदानाभिद परिमलद्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि सेवन्तिकाफुलचम्बकपाटलाब्जैर्पूर्णागजातिकरभैररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमञ्जरीभिः स्वां पूजयामि जगदेश्वरि मे प्रसीद रक्तपुष्पं समर्पयामि सिद्धिबुद्धिसहितमहागणपतये नमः दुर्वां समर्पयामि हे दुर्वे अमृतसम्पन्ने शतमूले शताङ्कुरे शतं हरति पापानि शतम् आयुष्यवर्धिने महागणपतये नमः दुर्वां कुराणि समर्पयामि सिद्धिबुद्धिसहितमहागणपतये नमः दुर्वां समर्पयामि महागणपतिपूज्य विवृत्यर्थं कुङ्कुमार्चनं च करिष्ये ओम ओम गणेश्वराय नमः ओम विनायकाय नमः ओम एकदंताय नमः ओम वक्रतुंडाय नमः ओम गजकर्णाय नमः ओम लंबोदराय नमः ओम गौरीस्तनंदाय नमः ओम ईशपुत्राय नमः ओम गंगणपतये नमः कुंकुमार्चनं समर्पयामि महागणपति प्रीत्यर्थं अंगपूजनं च करिष्ये ओम गंगणपते नमः।
आदो पूजे आमी, ओम गंगणपते नमः चांदुनी पूजे आमी, ओम गंगणपते नमः कटिम पूजे आमी, ओम गंगणपते नमः नाभिम पूजे आमी, ओम गंगणपते नमः हृदयम पूजे आमी, ओम गंगणपते नमः मुखम पूजे आमी, ओम गंगणपते नमः नासिकायाम पूजे आमी, ओम गंगणपते नमः भालम पूजे आमी, ओम गंगणपते नमः नेत्रत्रयम पूजे आमी, ओम गंगणपते नमः शिरसे पूजे आमी, ओम गंगणपते नमः हस्तो पूजे आमी, ओम गंगणपते नमः सर्वांगम पूजे आमी। महागणपतये नमः धूपं समर्पयामि वनस्पति रसो धूपो गंधाटो गंधमुत्तम आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिक्रियतां मा महागणपतये नमः धूपं समर्पयामि धूपान्तरेण दीपं दर्शयामि भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां कुर्वा देवा दीपक ज्योति समर्पयामि दीपं दर्शयामि अथ नैवेद्यं समर्पयामि सिद्धि बुद्धि सहित महागणपतये नमः गुरुपहारणे वेद्यं समर्पयामि सिद्धि बुद्धि सहित महागणपतये नमः नैवेद्यं समर्पयामि भोगनिकलिता ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि मुखवासार्थे पूगी फल तांबूलम समर्पयामि पूजा कृताय साधुर्न्यार्थे फल के ऊपर पानी छोड़ने का इदम फलम मया देव स्थापितम गुरुदस्तव तेन मे स फलावाम तिर भवेत जन्मने जन्मने महागणपते नमः फलम तांबूलम समर्पयामि अथ विशेष अर्हम समर्पयामि रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक रक्षक भक्तानां भयंकर दात्राता भगवान मां द्वैमाति कृपा सिंधु शर्मातुरा गज प्रभो वरदत्तन वरदे वांछितं वांछितार्थतो महागणपति प्रीत्यर्थं विशेष अर्घ्यं श्रीफलं समर्पयामि गणेश जी की प्रार्थना करने के विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतयज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते महागणपते नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारां समर्पयामि अनेन पूजनेन महागणपते प्रियतां नमः अथ मंगल आरान्तिक्यं समर्पयामि। आणि अमित शहांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस पुण्यामध्ये ते आहेत आणि या दौऱ्यातला पहिला टप्पा अर्थात तो होता गणपती दर्शनाचा। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये साधारण 20 मिनिटं आता पूजाजी त्यांची पार पडली आणि आता त्यांच्या हातून आरती जी आहे गणपतीची ती केली जाईल। Yeah.
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वतीने यांच्या हातून आता गणपतीची म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती जी ती संपन्न झालेली आणि थोड्याच वेळात इथून त्यांच्या पुढल्या दौऱ्याच्या दृष्टीने पुढल्या ठिकाणाकडे रवाना होतील. पण साधारण अर्धा तास आपण जर बघितलं पूजा ज्या आहेत गणपती बाप्पाच्या त्यांच्या हातून आज इथे पार पडल्या. त्यांच्या दौऱ्यातला पहिला टप्पा हा होता आणि त्यानुसार त्यांच्या हातून बाप्पांची पूजा जी ती करण्यात आलेली आहे आणि आता आरतीनंतर संस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत स्वीकारून ते पुढल्या दिशेनं दौऱ्याच्या पुढल्या दिशेनं रवाना होतील. दगडूशेठ हलवाई गणपतीचे विश्वस्त सगळे इथे उपस्थित आहेत. गणपती बाप्पा अरे हात निघाले सर एक मिनिट एक मिनिट हेमंतराव 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 एक मिनिट आणि यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दगडूशेठ हलवाई गणपतीची विशेष छत्र असणारी गणपती बाप्पाची चांदीची प्रतिमा जी इथे देण्यात आलेली आहे. आता ही बाहेरची दृश्य आपण बघतोय. साधारण 10:15 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाकरता म्हणून तिथे उपस्थित झाले आणि अर्धा तास ही पूजा जी आहे ती सुरू होती. गणपती बाप्पांच्या मनोभावे विविध पूजा ज्या आहेत म्हणजे मग दुग्धाभिषेक करण्यापासून तर आरतीपर्यंत या सगळ्या विविध पूजा ज्या आहेत त्या इथे पार पडल्या. यावेळी संस्थांचे पदाधिकारी त्यांना संस्थांच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देत असताना आपण बघतोय आणि जो वार्षिक अहवाल असतो संस्थांचा ती पुस्तिका त्यांच्या हाती देऊन त्याविषयी हे संस्थांचे पदाधिकारी त्यांना माहिती देत आहेत. त्यांच्याबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित आहेत. आता काही क्षणांमध्ये आपला अभिप्राय नोंदवत यावेळी संस्थांच्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपला अभिप्राय नोंदवत आहेत आणि त्यानंतर ते त्यांच्या दौऱ्याच्या पुढल्या ठिकाणाच्या दिशेने रवाना होते. यानंतर ते बरोबर 11:00 CFSL कॅम्पस इथं नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याकरता म्हणून पोहोचणं अपेक्षित आहे. 10:42 झालेले आहेत पण साधारण 10:15 ते 11:30 वाजेपर्यंत ते CFSL कॅम्पस इथे पोहोचतील. त्यांच्या दौऱ्याचं पुढलं ठिकाण म्हणजे या कॅम्पसमध्ये असणाऱ्या नवीन इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जातं. पण तत्पूर्वी या मंदिरात पूजा अर्चना केल्यानंतर संस्थांच्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये अभिप्राय वहीमध्ये आपला अभिप्राय ते नोंदवताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यातला आजचा हा दुसरा दिवस. काल ते शिर्डीमध्ये होते तिथं त्यांच्या उपस्थितीत अर्थात सहकार खाता देखील जे नव्यानं नरेंद्र मोदींनी सुरू केलेलं आहे त्या अनुषंगाने केंद्रीय सहकार मंत्री म्हणून काल त्यांच्या उपस्थितीत सहकार परिषद पार पडली आणि त्यांनी काल शिर्डी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला. आज पुण्यामध्ये त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता संस्थांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं केलं जाणारं स्वागत स्वीकारून ते त्यांच्या दौऱ्याच्या पुढल्या ठिकाणी जाणार आहेत. आणि त्यांचं दौऱ्याचं पुढलं ठिकाण असणार आहे CFSL कॅम्पस जिथं ते एका नवीन इमारतीचं उद्घाटन करत आहेत.
त्यानंतर दुपारी ते 1 वाजता NDRFच्या जवानांसोबत स्नेहभोजन करतील. 2 वाजता एमनिकॉम संस्था जी तिथे दीक्षांत समारंभाला त्यांची विशेष उपस्थिती. संध्याकाळी 4 वाजता अमित शहा हे पुणे महापालिका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर 5 वाजता भाजप शहर कार्यकर्ता संमेलन पार पडतं, जिथं ते भाजप कार्यकर्त्यांना, पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतील. आता अमित शहा हे मंदिराच्या बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या पुढल्या ठिकाणाच्या दिशेनं ते रवाना होत आहेत. साधारण अर्धा तास पूजा अर्चना केल्यानंतर संस्थांच्या विश्वस्तांच्या वतीने स्वागत स्वीकारल्यानंतर आता त्यांच्या दौऱ्याचं पुढलं ठिकाण आपण जाणून घ्यायचं झालं तर बरोबर 11 वाजता त्यांनी CFSL कॅम्पसमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं, पण साधारण 10 ते 15 मिनटं उशिरानं हा दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे. यानंतर इथं वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकप्रिय.